नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आगाव आणि आपला 5000 पक्षाचा फार्म आहे. तुम्ही बघू शकता हा फार्म. तर आज आपली पक्ष्यांची लिफ्टिंग झाली. आज त्यांना 43 दिवस चालू आहे. तर आपली 40 दिवसाला एक लिफ्टिंग झाली. म्हणजे थोडे पक्षी 40 दिवसाला गेले, 42-43 दिवशी गेले आणि आज 43-44 दिवशी गेले काही. तर तुम्हाला दाखवतो थोडे पक्षी शिल्लक आहे आपल्याकडे 500 पक्षी. तर ते कशा पद्धतीने आहे तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाठिंबा. तर फार्म पण बघत येऊ शकता. ह्या साईडला पक्ष्याला जायला गाडी आहे. पक्षी भरायसाठी किंवा फीड वगैरे यासाठी आपण गाडी ठेवली, झाडं वगैरे लावले. तर फार्म बघू शकता. तर हे पूर्ण फार्म जवळजवळ ह्यापासून त्या काळापर्यंत पूर्ण भरलेलं आहे पक्षी. तर कशा पद्धतीनं भरले जातात ते आपण यूट्यूब चॅनलला पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती सांगितली जाणार आहे की कशा पद्धतीने लिफ्टिंग होती, किती रेट निघतो, सुपरवायझर कशा पद्धतीने लिफ्टिंग करतात आणि साईज वगैरे किती लागती आणि 45 दिवशी आपलं 40 दिवशी किती लागायला पाहिजे, 42 दिवशी किती लागायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण पुढं यूट्यूब चॅनलमध्ये किंवा चॅनलवरती व्हिडिओ टाकले सगळ्या पूर्ण करणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला आता दाखवतो कशा पद्धतीने आपण केलं. तर हे जे फीडमध्ये भांड्यामध्ये फीड होतं ते पण आपण पूर्ण संपवलेलं आहे. तर आणि फॅन पण बघू शकता. हे फॅन वगैरे चालू आहेत कारण आपल्याकडे थोडे पक्षी शिल्लक असल्यामुळे आपण फॅन कंटिन्यू चालू ठेवतो. कारण थोडे जरी पक्षी शिल्लक असन तरी पण फॅन वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे, चालू पाहिजे आणि त्या गरजेच्या असतात. तर पूर्ण फार्म रिकामा झालेला आहे. तुम्ही तुम्हाला मी 500 पक्षी दाखवतो. चला, सगळे एकदम व्यवस्थित लिफ्टिंग वगैरे झाली आहे. साईज आपली किती लागली किंवा किती लागायला पाहिजे ह्या सगळ्या माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकेल इंस्टाग्रामच्या ID वरती. तर ते पण तुम्ही बघा. या सगळ्या माहिती आपण कशा पद्धतीने करतो, कशा पद्धतीने लिफ्टिंग करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने फार्म सांभाळायला पाहिजे या सगळी माहिती आपण सांगितलेली आहे इंस्टाग्रामवरती पण यूट्यूबवरती पण. तर तुम्ही बघू शकता हे 500 पक्षी आपले. तर यामध्ये काही वीक आहे आणि काही चांगले. जवळजवळ 300 पक्षी चांगले आहेत आणि 200 पक्षी वीक असतील किंवा मागं पुढं. तर एकदम ॲक्युरेट नाही पण नागापुढं असतात पक्षी. तर अशा पद्धतीने आपली भरपूर लिफ्टिंग झाली. पक्षीची जी साईज आहे पहिल्या दिवशी 40-40 दिवशी एक 2400 लागली. नंतर एक दिवस गॅप गेला 41 दिवसाला आणि 42 दिवशी काल लिफ्टिंग झाली. तर ती जवळजवळ 2500 होती. 2600 साईज होती पण 2500 लास्ट लेवल लागली. तर आज किती लागती याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे आणि इंस्टाग्राम आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण माहिती टाकणार आहे की कशा पद्धतीनं लिफ्टिंग झाली, कशा पद्धतीनं साईज आली. या सगळ्या व्हिडिओ मी कॅल्क्युलेट करून त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी स्पेशल टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं किती पेमेंट निघतं पक्षाचं ते पण मी दाखवणार आहे. आणि FCR किती लागतो किंवा कॉस्टिंग किती आहे आणि पेमेंट किती दिवसात येतं, सगुणा कंपनी कशी आपल्याला सपोर्ट करते सगळ्या गोष्टीसाठी, ह्या सगळ्या माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जॉईन राहा मला. तुम्हाला एक पक्षी दाखवतो. आजच्या दिवसाचा पक्षी पहिल्या दिवशी तो हातात नव्हता बसत, म्हणजे लय हातात बसत होता. एवढ्या एवढ्या आता दोन्ही हातात पण नाही बसत. साईज बघू शकता. पूर्ण पक्षी तर अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत चालणार आहे. आणि इथून पुढचा जे चॅलेंज आहे 45 दिवसाचा फार्म मध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, याची सगळी माहिती आपण पूर्ण 5-6 मिनिटं पूर्ण एक दिवसात टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आवडून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आपल्या. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.